Yesterday, we have already learned or seen Priya in the village 1. Today, we are going to learn Priya in the village 2. Listen carefully, look into your book, and say with me. See this picture carefully. This is Priya. There's a grocery shop. Yes. And there we buy grains oil, salt, sugar, biscuits and many other things. can you name them? this is priya. we see, we learn already. yes. she says that she is in standard 3. or she walked to school? yes. see this picture. she goes towards

इथे ग्रोसरी शॉप आहे कुणाच्या प्रियाच्या घरा शेजारी आणि मग तिथून आपण काय काय धान्य घेतो तेल घेतो मीठ घेतो साखर बिस्किट आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण त्या दुकानामधून खरेदी करतो करतो की नाही आणि तुम्ही सुद्धा आता तुम्ही जे जे काही दुकानामधून खरेदी करता त्याची नावे तुम्ही लिहायची आहेत हो की नाही पहा आणि प्रिया इथे सांगते की ही माझी शाळा आहे मी शाळेकडे चाललीये आणि शाळेमध्ये काय शिकतो अगदी बरोबर आपण सुद्धा मराठी इंग्रजी गणित परिसर अभ्यास आपल्या शाळेमध्ये शिकतो अनेक गोष्टी शिकतो वेगवेगळी गाणी गोष्टी सुद्धा शिकता की नाही अगदी बरोबर आणि मग आ, ती आपल्याला सांगतेय की आपल्या इंग्रजीच्या पुस्तकाचं नाव काय आहे माय इंग्लिश बुक थ्री व्हेरी गुड पहा अशा पद्धतीने तुम्ही इथे सुद्धा या पेजवरती वरील चित्रात दिसणाऱ्या गोष्टीसाठी तुम्ही इंग्रजी शब्द सांगणार आहात आणि जमल्यास लिनर सुद्धा आहात हाय चिल्ड्रन येस्टरडे वी हॅव ऑलरेडी सीन रिया इन द सिटी वन टुडे वी आर गोइंग टू लर्न रिया इन द सिटी टू सो फर्स्ट ऑफ ऑल लिसन केअरफुली लुक केअरफुली लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी

हा बरोबर ग्रामीण भाग आणि शहरी भागातील फरक या ठिकाणी तुम्हाला जाणवणार आहे निश्चितच काय फरक असतो ग्रामीण भागामध्ये म्हणजेच खेड्यामध्ये गावामध्ये दुकानं कशा पद्धतीची असतात आणि शहरामध्ये दुकानं कशी असतात तिथे कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायला मिळतात हे चित्र वर्णन आपण या ठिकाणी पाहत आहात आणि तुम्ही सुद्धा जिथे राहता तेथील दुकानामधील वस्तूंची नावं तुम्ही लिहायची आहेत जे तुम्हाला इथे रियाने सांगितलेली आहेत I am in standard three. I go to school by bus. We learn Marathi, English mathematics and study our environment in school. Our English textbooks called my English book three. We see Priya walk to the school. But here is Riya goes to school by bus. Paha. Priya काय करतीये पायी जातीय शाळेला तर रिया या ठिकाणी बाय बसने चाललेली बसने चाललेली हो की नाही म्हणजे शहरामध्ये आणि गावामध्ये काय फरक आहे हे निश्चित आपल्या लक्षात येते तेच विषय ग्रा शहरी भागामध्ये सुद्धा शाळेमध्ये शिकवले जातात परंतु काय फरक आहे ते तुम्ही इथं निश्चित ऑब्झर्व करणार आहात पाहणार आहात बारकाईने लक्ष देऊन आणि या पेजवरती देखील तुम्ही आ, हा आठ पासून जे आपण अगोदरही पाहिलेत आठ नऊ दहा आणि अकरा कोणतेही एक परिच्छेद तुम्ही पॅरेग्राफ निवडायचा जो आपण पूर्वी प्रिया इन द व्हिलेज वन टू आणि आजचा प्रिया इन द व्हिलेज टू और रिया इन द व्हिलेज सेकंड या पेजवरता कोणताही चार पेजेसवरील कोणताही एक पॅरेग्राफ परिच्छेद निवडायचा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही तशा पद्धतीने वर्णन करून सांगू शकता ओके हो नाही निश्चितच